वसईतील भाजप कार्यकर्त्याची दादागिरी समोर आली आहे. वसईच्या भोईदापाडा येथे जमिनीच्या वादातून दास कुटुंबियांना या भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली असल्याचा आरोप समोर आला आहे. गुरुवारी सायंकाळी 7 सुमारास ही मारहाण झाली आहे. आनंद सिंग असे मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. या घटनेत दास कुटुंबियातील पंकज दास, ज्योत्सना दास आणि ज्योती दास हे 3 गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वसई महानगरपालिकेच्या DM पेटीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसईच्या भोईदापाडा या ठिकाणी भाजपाचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बॅनरवर आनंद सिंग यांचा दर्शनीय फोटो आहे, पण त्याचे पद काय हे मात्र लिहिले नाही. त्याच्याच बाजूला दास कुटुंबियाचे दुकान आहे. याच्या जमिनीच्या वादातून या दोघांना वाद झाला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यांना बेदन मारहाण केली. दास कुटुंबियांनी मारहाणमधला व्हिडिओही मोबाईलमध्ये कैद केला आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीने हे मारहाण केली आहे. याबाबत वसईच्या वालिव पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे, पण पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तक्रारही घेतली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मेरा नाम पंकज दास. क्या हुआ आपके दादा कहाँ पे हुआ ये? मेरे दुकान के सामने हुआ. क्या हुआ? हुआ ऐसा, सुबह से दो औरत है जो आनंद सिंह, उनकी औरत आके सुबह से आदमी लोग को परेशान कर रही थी. दुकान निकान का गाड़ी उड़ी फेंक दिया. मुझे लड़के लोग बोले कि ऐसा ऐसा हो गया, तो हम आए तो देखा महिला है, हम बात नहीं कर रहे, तो हम साइड में खड़ोगे, हम देख रहे तो ज़्यादा ही कर रहे थे. तो शाम को मैं मम्मी को बुलाया कि ये ऐसा ऐसा कर रहे. फिर मैं पुलिस स्टेशन में फ़ोन किया कि ऐसा सा है कि कोई आए जल्दी, किसी को भेजे. कोई आया नहीं, जॉब नहीं आया. अच्छा, तो मम्मी आई, मेरी बहन आई, तो आजू बाजू के पड़ोसी आए, उसे बातचीत वार्तालाप कर रहे, तो उन्होंने डायरेक्ट मार दिया. किस चीज़ से मारा और कितने लोग घायल आपके घर वाले? मेरे घर वाले, मेरी मैं, मेरी माँ, मेरी बहन. किस चीज़ से मारा है? वो सलिया रोड कुछ लिया था हाथ में इतना बड़ा, और फांड फांड करके मारा. कुछ वीडियो रिकॉर्डिंग भी है क्या? हाँ, वीडियो उधर CCTV कैमरा है, वीडियो शूटिंग आदमी पब्लिक सब है, सब लोग ने देखा वहाँ पे क्या घटना हुई वहाँ पे. उसके बाद आज मैं गई उधर बोलने के लिए कि देख झगड़ा मत कर, तेरा जगह में तू रहे, मेरे जगह में मैं रहता हूँ. तो फिर सुना नहीं उन्होंने, क्या किया, बहुत गाली बिली बहुत कुछ दिया मेरा. वो लड़की को बोलता है धंधा करने वाली, हमको बोलता है मेरा आदमी का है एन तेन, बहुत कुछ बोला. तो भी मैं कुछ बोली ना, बोला शिवा मत दे, शिवा मत दे. तो भी उसने शिवा दिया. तो फिर बाद में मैं विश्वास किनी के पास गई कि इसने हमारे साथ में इतना परेशानी कर रहा है. तो विश्वास किनी ने क्या बोला, तुम लोग ने आपस में करके लो. तो फिर मैं उधर से आई हूँ. उसके बाद मैं क्या बोली, देखो ये जो खंभा गड़ा है इधर तक तुम मत आओ और हम तुम्हारे उधर जाएंगे नहीं. एक डब्बा था उसको हटा के इधर रख दिया. तो उधर रखने को गया, इतना में मेरा दोनों लड़की को मारा. मैंने छुराने गया तो मेरे को एक सलिया मारा, मैं गिर गई. बाद में मेरा लड़का गया, मेरा लड़का को दो आदमी पकड़ के रखा और वो आनंद ने सलिया ले, जाड़ा वाला सलिया लेके मारा. और दो औरत भी थी, एक लड़की थी और एक औरत थी, उसने भी पकड़ के मेरा दोनों लड़की को मारा, मेरा दीदी को मारा, मुझे भी मारा. काय नाव तुझं? माझं नाव ॲडवोकेट योगेश दास. आणि काय झालं तुझे परिवारावर? सकाळी मला तर पहिले मी सकाळी गेलो ऑफिसमध्ये आणि संध्याकाळी मला फोन आला, माझ्या मम्मीचा फोन आला की असं असं घडलेलं आहे की आमच्या शॉपमध्ये हा आनंद सिंग जो आहे तो मागे ज्याच्यावरती NC केलेली, तर तो हा परत आपल्या पत्नीला आणि आपल्या सालीला घेऊन येऊन आपल्या दुकानामध्ये आपलं जिकडे जे सामान ठेवलेलं आहे तर त्यांना लात वित मारून बोलत आहेत की हे सब निकाल दो, इधर ये हमारी जगह आहे, इधर कुछ रखने का नाही. आणि असं राडा करून आमचं तिकडेचं जे ठेवलेलं सामान ते त्यांनी उचलून फेकून टाकलं आणि गाड्या विड्या पाडून टाकल्या लात मारून. असं मला फोन आला तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला जावा आणि तिकडे जाऊन NC वगैरे त्यांना माहिती द्या. कारण 2 अगोदर त्याच्यावरती अजून एक माझ्या आईने NC केली होती की त्याच्यामुळे आणि त्याच्या पूर्ण राजकीय दबावामुळे आणि त्यांच्या पूर्ण परिवारा. कुठल्या राजकीय पार्टीचा? राजकीय पार्टी तो आता तर आम्हाला तर दिसतं त्याच्या बाजूला भारतीय जनता पार्टी ह्याचा बॅनर आहे, त्याच्यामध्ये तो पदाधिकारी आहे. काय पोस्ट आहे त्याची? पोस्ट तर माहीत नाही, फक्त बॅनर लावलेला आहे भारतीय जनता पार्टीचं. आणि त्याची पोस्ट काय आहे ती मला एवढं माहीत नाही. राडा कुठे झाला? हा राडा त्याचं ऑफिस आहे त्याच्यासमोरच झालेलं आहे असं मला प्रत्यक्षदर्शी माझ्या भावाच्या मित्रांनी मला सांगितलं. आणि व्हिडिओमध्ये पण दिसते ना की हो, व्हिडिओमध्ये पण दिसतंय की पहिला त्यांनीच वार केलेला आहे माझ्या फॅमिलीवर. तर हे घडल्यानंतर मी डायरेक्ट सांगितलं की त्यांना पोलिसांना कळवा. तर माझ्या भावाने मला सूचना दिली की मी
वाली पोलीस स्टेशनला कळवलेलं की आम्हाला एक पोलीस कॉन्स्टेबल पाठवा इकडे, पण त्यांनी काही पाठवलेलं नाही असं मला माझ्या भावानी मला सांगितलं आहे. आणि ते झाल्यानंतर मी त्याला सांगितलं, फोन केलेला मला कॉलिंग वगैरे दाखव, तर त्याचा मोबाईल चोरीस गेलेला आहे. तर हे कोणी चोरलं आहे? हे त्यांच्याच ग्रुपमधले मॉब करणारे माणसं ह्यांनी चोरलेलं आहे. किती लोकांना मारलाय? आता तर आम्ही मारलाय. आता तर मी जस्ट डायरेक्ट मला जसा फोन आला की असं असं झालंय, तर मारामारी झालेली आहे आणि ब्लंट ऑब्जेक्टनी आमच्या परिवार हल्ला झालेला आहे. तर मी तसंच मी ऑफिसमधून निघालो, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलो आणि बघायला आलो, तर माझी आई आणि माझ्या भावाला क्रिटिकल हाऊसमध्ये ठेवलेलं तिकडे आणि दोघांना झोपवलेलं. तर दोघांच्या ह्याच्यामध्ये टाके दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पण टाके लावलेले आहेत. मिनिमम 4 किंवा 5 टाके प्रत्येकी यांना लावलेले आहेत. माझ्या मावशीला पण थोडंसं इंजर्ड झालेलं आहे आणि माझ्या बहिणीला पण थोडं लागलेलं आहे. आणि तिकडचे काम करणारे त्यांना पण दमदाटी दिलेली आहे. आणि कशानी मारला? वार केला त्यांनी? त्यांना ब्लंट ऑब्जेक्ट रॉडनी मारलेला आहे. आणि पहिलं तर माझ्या आईवरती हल्ला केला, तर माझ्या आईवरती जेव्हा हल्ला झाला तर त्यांना वाचवण्यासाठी माझा भाऊ त्यांचा ढाल बनला. तर ढाल बनला तर त्याच्या पाठी त्यांची माणसं, आनंद सिंगचे माणसं आणि त्यांची पत्नी ह्यांनी माझ्या भावावरती सपासप वार केले पाठवून. आणि त्यांच्या पण डोक्याला हा एरिया वाली पोलीस ठाणा अंतर्गत येत आहे, स्टेशन अंतर्गत बोधापाडा नाक्यावरती जे मेट्रो स्वीटच्या समोर आहे, भाजपचे कार्यालय तिथेच समोर झालेलं आहे. आणि ही सदर घटना आम्ही 2 दिवसाअगोदर एनसी पण केलेली, पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही आहे. आणि समोरची जी विरोधक पार्टी आहे ह्यांनी कायदा हातात घेतलेला आहे. तर माझी पालघर पोलीस यांच्याशी विनंती आहे की कडक आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी यांच्यावर. ज्यांनीही कायदा हातात घेतलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.